खरीप हंगामपूर्व आढावा बैठकीमध्ये मंचावर उपस्थित राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री माननीय एकनाथराव शिंदेजी, कृषिमंत्री अब्दुल सत्तारजी, मंत्रिमंडळातील आमचे सहकारी दादारावजी भुसे, सुरेशजी खाडे, अतुलजी सावे, गुलाबरावजी पाटील, प्रकाशजी आबिटकर, मनोज सौनिकजी, एकनाथ डवलेजी, अनुप कुमारजी, सुनील चव्हाणजी, या ठिकाणी उपस्थित विविध खात्यांचे ज्येष्ठ सर्व सचिव, जिल्हाधिकारी, कृषी विभागाचे सर्व अधिकारी, विविध विभागांचे अधिकारी आणि आमच्या चारही कृषी विद्यापीठाचे सन्माननीय कुलगुरू, उपस्थित सर्व भगिनी आणि बंधूंनो, प्रत्येक वर्षी आपण खरीप हंगामपूर्व आपली तयारी काय आहे याचं आढाव्याची बैठक घेतो आणि साधारणपणे मगाशी असं सांगितलं की गाव पातळीपासून सुरू करून जिल्ह्याच्या बैठका होतात आणि मग आपण विभाग स्तरावर संकलन करून राज्यस्तरीय बैठक घेतो. आज या राज्यस्तरीय बैठकीमध्ये प्रामुख्यानं कृषी विभाग असेल, कॉपरेटिव्ह विभाग असेल, आपल्या चारही कृषी विद्यापीठं असतील, या सर्वांचं प्रेझेंटेशन आपल्यासमोर झालंय. हवामान खात्याचा अंदाज देखील आपल्यासमोर आलाय. खरं म्हणजे आपलं सगळं प्लॅनिंग यशस्वी किंवा अयशस्वी करण्यात हवामानाचा, म्हणजे हवामान खात्याचा नाही, हवामानाचा सर्वात जास्त त्याच्यामध्ये सहभाग आहे. पण मला असं वाटतं की गेल्या काही वर्षातला आपला जो अनुभव आहे, या अनुभवाच्या आधारावर आपण त्याही संदर्भातलं प्लॅनिंग हे करत असतो. साधारणपणे आपला आतापर्यंतचा अनुभव असा आहे की ज्यावेळी आपण चांगल्या प्रकारे जलसंधारणाची कामं केलेली असतात, अशा परिस्थितीमध्ये साधारणपणे 85% पाऊस खाली आला तरी देखील प्रोटेक्टिव्ह इरिगेशनमुळे आपण आपल्या प्रोडक्शनवर आणि प्रॉडक्टिव्हिटीवर फारसा परिणाम होत नाही. पण त्याच्या खाली जर पाऊस गेला तर मात्र त्याचा एक परिणाम मोठा आपल्यावर होत असतो. आता खरं म्हणजे हवामान खात्याने जो अंदाज दिलाय त्याच्यामुळे थोडे आपण सुखावले आहोत, कारण गेले 2-3 महिने साधारणपणे जे काही जगातले 5-6 मॉडेल्स आहेत हे अल निनोच्या बद्दल फार जास्त चर्चा करत होते. त्याचवेळी आयओडी देखील डेव्हलप होतोय, पॉझिटिव्ह आयओडीमुळे जो काही एक त्याचा परिणाम होणार आहे किंवा दुसरं जे इंडिकेटर त्या ठिकाणी सांगितलं बर्फाच्छादनाच्या संदर्भातलं, तर या दोनमुळे आपण असं समजूया की फार पावसावर परिणाम होणार नाही. पण तरी देखील काही परिणाम झाला तर त्याकरता काय तयारी आपल्याला केली पाहिजे, साधारणपणे त्याचाही विचार आपण केलाय. मला असं वाटतं यातलं सगळ्यात महत्वाचं आहे की दुबार पेरणीची वेळ येऊ नये म्हणून साधारणतः प्रत्येक कृषी विद्यापीठाने जे पेरणीचं टाइमटेबल साधारणपणे आपल्याला दिलेलं आहे ते जास्तीत जास्त डिसिमिनेट होऊन त्याप्रमाणेच पेरणी कशी होईल, म्हणजे मगाशी असं धूळ पेरणी किंवा प्री मॉन्सून शॉवर झाल्याबरोबर त्यातनं थोडंसं एक पेरणीच्या संदर्भात काही लोक सुरुवात करतात, या सगळ्या गोष्टी होऊ नये याकरता मला असं वाटतं आपण शेतीशाळा देखील मोठ्या प्रमाणात घेतल्यात. पण इन्फॉर्मेशन शेतकऱ्यांपर्यंत अधिकाधिक पोचणं आणि ते सर्व चॅनल्सच्या थ्रू पोचणं, म्हणजे आपल्याकडे आता आपण SMS तर खूप मोठ्या प्रमाणात देतो पण त्याच्या व्यतिरिक्त युट्यूबचे आपले चॅनल्स आहेत, आपल्या काही ब्रॉडकास्टिंग आपण करतो, अशा सगळ्या चॅनल्सच्या माध्यमातून आणि यासोबत जे काही आपलं प्रायव्हेट चॅनल्स आहेत त्यांच्याही माध्यमातून आपल्याला सोप्या शब्दामध्ये हे कसं पोचवता येईल याचा विचार आपण केला पाहिजे. साधारणपणे जी जलसंधारणाची आपली कामं आहेत ही आता हा जो काही साधारण 30 दिवसाचा कालावधी समजू किंवा 25 दिवसाचा कालावधी आपण समजू, या कालावधीमध्येच आपल्याला वेगानं करता येतील. त्यामुळे जलयुक्त शिवारची जी गावं आहेत त्या गावांमधली कामं असतील किंवा जिथे आपण आधी कामं केली आहेत पण ते डिसिल्टिंग करायचं आहे, कारण जुने CCT डीप CCT असतील त्याच्यात सिल्ट आहे, नाला
खोलीकरण कुठे आपण केलंय त्याच्यामध्ये सिल्ट आलेली आहे, तर त्या ठिकाणी ती सिल्ट काढणं याच्यावर थोडासा जोर दिला पाहिजे, जेणेकरून पाऊस जरी नॉर्मल आला तरी देखील अनेक वेळा नॉर्मल पाऊस हा पावसांच्या दोन दिवसांमध्ये एक मोठा गॅप त्याच्यामध्ये आणतो, म्हणजे त्याचा जेव्हा मॅक्रो इंडिकेटर आपण पाहतो ते असतो नॉर्मल दिसतो, पण दोन दिवसांमधल्या गॅपमुळे पिकावर एक मधल्या काळामध्ये ताण पडतो. अशा वेळी प्रोटेक्टिव्ह इरिगेशनच्या दृष्टीनं आपण जर हे जे काही आपले स्ट्रक्चर जुने तयार केलेले आहेत हे जर त्यांनी थोडंसं जलसंधारण त्या ठिकाणी केलेलं असलं, थोडं पाणी त्या ठिकाणी जमा असलं, जमिनीत थोडं पाणी असलं, तर त्याचा फायदा जो आहे हा मोठ्या प्रमाणात आपल्याला होईल. यासोबत मगाशी जसं आपण वेगवेगळ्या योजना सुरू केल्या आहेत, मागेल त्याला शेततळ आहे, मागेल त्याला आच्छादन आहे, मागेल त्याला बीबीएफ आहे, मागेल त्याला शेडनेट आहे, या ज्या काही योजना आपल्या आहेत या सगळ्या योजनांच्या संदर्भात आता मगाशी कृषी सचिवांनी सांगितलं की आम्ही तात्काळ याचा क्लिअरन्स करतोय, पण यातला जेवढ्यात जास्तीत जास्त गोष्टी आपण खरीपाच्या आधी करू शकू आणि शेतकऱ्यांना त्याचा लाभ देऊ शकू, आता आपण मॅक्झिमम गोष्टी डीबीटी पद्धतीने देतोय, त्यामुळे एकदा तुम्ही जर त्यासंदर्भात त्याचं साक्षांकन करून आणि त्याच्या लिस्ट तयार केल्या तर त्याला निधी उपलब्ध करून देणं हे काही कठीण होणार नाही. तर आपण हा प्रयत्न करूया की हे सगळे लाभ जेवढे खरीपाच्या पूर्वी आपल्याला देता येतील तेवढे देण्याचा प्रयत्न आपण केला पाहिजे. दुसरं बियाण्यांच्या संदर्भात आपण मोठ्या प्रमाणात आता उगवण क्षमता जी आहे ती त्या ठिकाणी मोजण्याचं आपण व्यवस्था उभी केली आहे, आणि जसं सांगितलं की सोयाबीनचं सीड रिप्लेसमेंट रेशिओ हा 35% आहे, पण हे जे काही केंद्र आपण सुरू केलेले आहेत या ठिकाणी योग्य प्रकारे ती क्षमता मोजली जाते आहे का याचा देखील विचार केला पाहिजे, नाहीतर एक अजून नवीन डिझास्टर हे होणार नाही असा प्रयत्न केला पाहिजे. आणि अजूनही मोठ्या प्रमाणात बोगस बियाणं येतात आणि अनेक वेळा कृषी केंद्रांच्या माध्यमातून अनेक बोगस गोष्टी देखील शेतकऱ्यांपर्यंत पोहोचतात, तर कृषी केंद्रांचं सेन्सिटायझेशन, शेवटी ते जरी खासगी लोकांचे असले तरी देखील ते आपल्या सिस्टीमचा भाग आहे, त्यामुळे त्यांचे सेन्सिटायझेशन करणं, अनेक वेळा लिंकेजच्या तक्रारी आपल्याकडे येतात की हे घेतलं तर हे घ्यावंच लागेल, हे द्यायचं असेल तर हे घेतल्याशिवाय ते मिळणार नाही, तर अशा लिंकेजच्या तक्रारी ज्या आहेत या तक्रारी देखील कशा प्रकारे आपल्याला दूर करता येतील आणि त्यासंदर्भात एक कडक अशा प्रकारची ऍडव्हिजरी की असा लिंकेजचा कोणी आग्रह धरला तर त्यांचं आम्ही त्या ठिकाणी जो काही लायसन्स आहे तो लायसन्स रद्द करू, अशा प्रकारचं अगदी कडक शब्दामध्ये त्यांच्यापर्यंत ते पोहोचणं हे देखील अत्यंत महत्वाचं आहे. यासोबत मगाशी जसं मी सांगितलं की सातत्याने क्लिअर केलंय आपण की शेतकऱ्यांना कृषी कर्जाकरता पीक कर्जाकरता सिबिलची अट लावता येत नाही. पीक कर्ज हे लॉंग टर्म कर्ज नाही, शॉर्ट टर्म कर्ज आहे, हात उसणे जसे असतात तशा प्रकारचं कर्ज आहे, त्यामुळे याच्याकरता कुठल्याही तारणाची अट टाकता येत नाही, याच्याकरता कुठलीही सिबिलची अट टाकता येत नाही. आपण वारंवार सांगूनही काही बँका अशा प्रकारे वागतात आणि राज्य सरकारच्या या सगळ्या भूमिकेला डिरेल करण्याचा प्रयत्न करतात, त्यामुळे एकदा कोणाला तरी काय आपल्या इथे शेवटी शिक्षा केल्याशिवाय अनेकांना समजत नाही, आणि म्हणून माझं मत आहे की किमान एक तरी FIR थोडं या संदर्भात मला मान्य आहे की डिपार्टमेंट ऑफ बँकिंग सर्व्हिसेस जे आहेत त्यांचा आग्रह असतो की याच्यामध्ये पिनल ऍक्शन घेऊ नका, याच्यामध्ये क्रिमिनल ऍक्शन घेऊ नका, पण कुठेतरी आता आपण जर दहाडा सांगून समजत नसेल तर मग एखादा झटका देणं हे अत्यंत गरजेचं आहे, त्यामुळे माझं मत आहे की एकतरी ठिकाणी एक सॅम्पल FIR या संदर्भातला नोंदवला गेला पाहिजे, जेणेकरून त्या सगळ्यांना जाग आली पाहिजे की बाबा हे असं चालणार नाही आणि पीक कर्ज देण्याच्या संदर्भातला जो काही हलगर्जीपणा आहे तो कुठेतरी दूर झाला पाहिजे. साधारण आपण बघतो की जुलै ऑगस्ट पर्यंत आपलं पीक कर्जाचं सगळं चालू असतं, विशेषतः अनेक बँका तर टाळत टाळत ते जुलैपर्यंत किंवा ऑगस्टपर्यंत नेतात, म्हणजे फायनली ज्यावेळेस आपल्याकडे सगळे इंडिकेटर्स येतात त्यावेळी टार्गेटच्या 67%, टार्गेटच्या 74%, पण त्याच्यामध्ये ते नेमकं दिलं कधी, त्याला उपयोग कधी होता आणि तुम्ही ते दिलं कधी याचा जेव्हा आपण आढावा मांडतो त्यावेळेस असं लक्षात येतं की याच्यामध्ये खूप मोठं एक अनोमली आहे. तर मगाशी जसं प्रेझेंटेशनमध्ये सहकार विभागाने सांगितलं की आमचा आग्रह आहे की मे एंड पर्यंत दिलं गेलं पाहिजे, आत्ता परिस्थिती तशी नाही आहे, आत्ता माझ्या अंदाजाने 25% ते काही गेलेलं नाही आहे, त्यामुळे पुन्हा एकदा थोडा जोर लावून आपल्याला आणि विशेषतः आता ज्या ठिकाणी आपल्या
जिल्हा सहकारी बँका अडचणीत आहेत त्या ठिकाणी जास्त मॉनिटरिंग करण्याची गरज आहे की त्या ठिकाणचं आता कर्ज वाटप कशा प्रकारे होतं, कोण करताय, प्रायव्हेट बँका ठीक करतायत की नाही, आणि मग आपली महाराष्ट्र ग्रामीण बँकेसारखी जी एक यंत्रणा आहे की जी अशा सगळ्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात कर्ज वाटप करते त्यांनाही आवश्यकता असेल तर कॅपिटल ऍडिक्वसी करता किंवा कॅपिटल इन्फ्युजन करता काही मदत आपल्याला करावी लागली तर ती देखील आपण केली पाहिजे. आपण दरवेळेस ती करतो पण ती मग उशिरा करतो, तर ती जर आपण वेळेत केली तर तेही शेतकऱ्याला कर्ज जे आहे ते योग्य वेळेत मला असं वाटतं देऊ शकतील. आपले जे सगळे ऑटोमॅटिक वेदर स्टेशन्स आहेत ते सगळे योग्य प्रकारे चालू आहेत की नाही, त्याचं सगळी देखभाल झाली आहे की नाही, एकदा मला वाटतं स्कायमेट सगळं त्याचं मॉनिटरिंग करतं, त्यामुळे स्कायमेटला देखील सांगून आणि त्यांना सांगितलं पाहिजे की बाबा जिथे तुमचा डेटा योग्य येणार नाही त्या ठिकाणी वी हॅव टू टेक सम ऍक्शन. त्यामुळे त्याचा जरी आपण ते पीपीपी मॉडेलमध्ये असलो तरी देखील अल्टिमेटली डेटा करेक्टनेस हा त्याचा अत्यंत महत्वाचा आहे, कारण आपल्याला इतक्या मोठ्या प्रमाणात पेआउट्स करावे लागतात. क्रॉप फेलियर झालं तर, त्या ठिकाणी अवर्षण आलं तर, अतिवृष्टी आली तर, सततचा पाऊस आला तर, त्यामुळे हे वेदर स्टेशन्स योग्य असणे हे अत्यंत महत्वाचं आहे, तर त्याच्याकडेही आपण लक्ष दिलं पाहिजे. आणि जसं आपण सांगितलं की या वर्षी कुठल्याही परिस्थितीमध्ये मॅन्युअल इंटरव्हेन्शन हे मिनिमम असेल, ई पीक पाहणी योग्य प्रकारे झालीच पाहिजे याकरता थोडी जी काही आपली यंत्रणा आहे त्या यंत्रणेला अतिशय कडक शब्दात आपल्याला की कुठलेही बहाणे चालणार नाही अशा प्रकारे आपल्याला सांगून आणि त्याचा जो काही रेकॉर्ड आहे हा रेकॉर्ड योग्य प्रकारे जनरेट होणं आणि तो रेकॉर्ड योग्य ठिकाणी लिंक होणं, यावर्षी आपण अपेक्षा करूया की आपल्याला मदत करण्याची वेळ येणार नाही, पण तरी आपल्याला माहिती आहे की एका भागात नेले तो दुसऱ्या भागात येते, एखाद्या जिल्ह्यात येते, जिथे कुठे येईल त्या ठिकाणी यावर्षीपासून ती मदत सायंटिफिक पद्धतीनंच गेली आहे अशा प्रकारे आपल्याला त्याचं संपूर्ण मांडणी ही करणं अत्यंत गरजेचं आहे. दुसरं मला असं वाटतं की इरिगेशन विभागाचाही थोडासा भली खरीपाच्या वेळी एक त्यांचा लिमिटेड रोल आहे पण तरी देखील त्याचाही संदर्भात योग्य प्रकारे त्यांची तयारी आहे की नाही हे देखील आपल्याला त्या ठिकाणी बघितलं पाहिजे आणि त्यांनी देखील योग्य नियोजन जे आहे ते नियोजन हे या ठिकाणी केलं पाहिजे. दुसरं जो आपला ऊर्जा विभाग आहे, ऊर्जा विभागाने आपले जे कनेक्शन्स आहेत याची संख्या ही मोठ्या प्रमाणात वाढवली पाहिजे. आता मी साधारण आढावा घेत होतो तर 2022 मार्च याचे पेड पेंडिंग आपले संपले आहेत, पण 2023 मार्च जे आहे तिथपर्यंतचे पेड पेंडिंग हे आपण खरीपापूर्वी कसे संपवता येतील याचा विचार आपण केला पाहिजे, म्हणजे मग कुठे ताण पडला तर प्रोटेक्टिव्ह इरिगेशनच्या दृष्टीने किंवा फ्लो इरिगेशनच्या दृष्टीने देखील त्याचा एक मोठा फायदा जो आहे तो आपल्याला होऊ शकतो. दोन गोष्टी या निमित्ताने जरी थोडे अनकनेक्टेड असल्या तरी मला सांगाव्याशा वाटतात. एक तर आपण जी मुख्यमंत्री सौर कृषी योजना सुरू केलेली आहे त्याच्यामध्ये सगळ्याच विभागांची मदत अपेक्षित आहे आणि चांगल्या प्रकारे काही जिल्ह्यांमध्ये त्याचं काम होतंय, पण मोठ्या प्रमाणात जमिनी उपलब्ध करून देणं आणि त्या जमिनींचे करार होणं, जिथे सरकारी जमिनी आहे आणि खासगी जमिनी आहेत त्या जमिनींचे करार होणं, कुठल्याही परिस्थितीमध्ये साधारणपणे 4000 मेगावॅटचे टेंडर्स हे आपल्याला पुढच्या 4 ते 5 महिन्यात काढायच्या, 2000 मेगावॅट पर्यंत आपली तयारी ही जवळपास झाली आहे पण ती 4000 मेगावॅटची तयारी आपली झाली पाहिजे. आणि मला असं वाटतं आता आपलं जे मॉडेल आपण तयार केलं आहे, आता केंद्र सरकारने आपलं मॉडेल मागवून घेतलं आहे आणि केंद्र सरकार ते देशामध्ये मॉडेल द्यायला तयार निघालेलं आहे, मग आपलं मॉडेल जर देशात जात असेल तर आपण त्याच्यामध्ये विशेष लक्ष घातलं पाहिजे जेणेकरून शेतकऱ्यांना त्याचा एक मोठा फायदा होईल. यासोबत एक साधारणपणे आपण आपले जे काही शेतमजूर आहेत या शेतमजुरांचं जी काही आपली गणना आहे ही नरेगामध्ये जे लोक जातात त्यांच्या आधारावर आपली गणना आहे, पण खरीपाचा सीझन असा आहे की ज्या सीझनमध्ये ऍक्च्युली आपण शेतमजुरांची गणना जी आहे ती योग्य प्रकारे त्यांचं रजिस्ट्रेशन जे आहे ते करू शकतो. त्यामुळे जे ई श्रम पोर्टल आहे या ई श्रम पोर्टलवर या दरम्यान आपले जे शेतमजूर आहेत यांची गणना करून त्यांचं रजिस्ट्रेशन होण्याच्या संदर्भात मल्टिपल ज्या काही आपल्या त्याच्यामधल्या एजन्सीज आहेत, म्हणजे त्याच्यामध्ये नरेगाचा उपयोग आपल्याला करावाच लागेल पण त्यासोबत लेबर विभागाचा उपयोग आपल्याला करावा लागेल, कृषी विभागाशिवाय हे होऊ शकणार नाही त्यामुळे कृषी विभागाचा उपयोग करावा लागेल, अशा सगळ्यांनी मिळून, कारण आपल्याला जर भविष्य काळामध्ये आपल्या जे हे सगळे लोक आहेत फार्म लेबर्स आहेत
यांच्याकरता जर आपल्याला काही योजना शेतमजुरांकरता तयार करायच्या असतील तर त्यांचं ऍक्च्युअल रजिस्ट्रेशन आज आपल्याकडे सायंटिफिक पद्धतीनं नाही आहे. तर हाच काळ आहे की ज्या काळामध्ये आपण हे रजिस्ट्रेशन करू शकतो तर त्याही दृष्टीने एक मोहीम ही आपण हातामध्ये घेऊन आणि ते रजिस्ट्रेशन आपल्याला कसं करता येईल याचा देखील विचार जो आहे तो आपण केला पाहिजे. मला असं वाटतं की सगळ्या विभागांनी तयारी चांगली केली आहे. कुठलंही डिझास्टर देणार नाही असा आपण विचार करूया, पण आलं तर त्याच्याकरता देखील आपण तयार राहूया. आणि म्हणून त्यानिमित्ताने थोडा वैरण विकासाचाही विचार आपण मग दरवेळी समजा पाऊस कमी पडला की त्याच्यानंतर मग वैरण विकासाचा विचार करतो तर थोडा ऍडिशनल विचार त्याचा आधी करून ठेवणं आणि आवश्यकता असेल सरकार विकत घेईल, त्याला काही अडचण नाही. सायलोजमध्ये आपण सायलोज तयार केले तर सरकार त्याला फंडिंग करेल, त्याला काही फार पैसे लागत नाही, पण डिझास्टर जर आलं तर अडचण होते. म्हणून त्याचा थोडा ऍडिशनल विचार हा आपण करून ठेवला पाहिजे. आणि विशेषतः ज्या क्षेत्रामध्ये मग आपल्याला चारा डेपो तयार करावा लागतो वगैरे अशी जी क्षेत्र आहेत अशा क्षेत्रांचा जास्त विचार आपल्याला या निमित्ताने मला असं वाटतं करण्याची आवश्यकता आहे. बाकी यापेक्षा अधिक खूप जास्त सांगण्याची आवश्यकता नाही आहे. सगळ्या विभागांनी तयारी जोरात केली आहे. हा जो काही आपला खरीपाचा हंगाम आहे हा आपण योग्य प्रकारे चांगल्या प्रकारे आपण त्या ठिकाणी पार पाडू. आणि आपल्याला एवढंच मला सांगायचं आहे की साधारणपणे आपण ट्रिलियन डॉलर इकॉनॉमीचा जो विचार करतोय या ट्रिलियन डॉलर इकॉनॉमीमध्ये शेती क्षेत्राचं इन ऍब्सोल्यूट टर्म्स इकॉनॉमीमधलं कॉन्ट्रीब्युशन हे 11-12% जरी असलं तरी देखील त्याच्यावर अवलंबून असलेल्या लोकांची संख्या मोठी आहे आणि त्यामुळे त्याचा ग्रोथ रेट मेंटेन करणं हेच ट्रिलियन डॉलर इकॉनॉमीकडे जाण्याचा आपला रस्ता आहे. आणि म्हणून आज आपण स्मार्ट सारखी योजना जी सुरू केली आहे की ज्याच्यामध्ये आपण मोठ्या प्रमाणात कृषी क्षेत्रात व्हॅल्यू एडिशन करतोय, किंवा नानाजी देशमुख कृषी समृद्धी योजनेसारखी योजना केली आहे की ज्याच्यामध्ये कृषीला आपण शाश्वत करतोय, त्याच्यामध्ये आपण क्लायमेट प्रूफिंग त्याचं करतोय, या सगळ्या योजना या कृषी क्षेत्रामध्ये कुठेतरी त्या ठिकाणी सातत्य यावं, शाश्वतता यावी आणि व्हॅल्यू ऍडिशन मधनं कृषी क्षेत्राने व्हॅल्यू क्रिएट करावी याकरता या सगळ्या योजना आपण आणलेल्या आहेत. आणि म्हणून त्याचा जास्तीत जास्त अवलंब आपल्याला कसा करता येईल याचा प्रयत्न देखील आपण सगळ्यांनी मिळून केला पाहिजे. मी पुन्हा एकदा आपल्या सर्वांचे मनापासून आभार मानतो आणि माननीय कृषी मंत्र्यांनी आम्हाला या बैठकीला निमंत्रित केलं त्याबद्दल माननीय कृषी मंत्र्यांचे आभार मानून माझे दोन शब्द संपवतो. धन्यवाद. जय हिंद. जय महाराष्ट्र.